या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार, त्याची रक्कम 1000 पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। 12 आई मार 25 जन पुस्तक थे वो प्रकाश मौगा वाले फिर उसके भांजे फिर और वो थे सब हैं देखो अभी नाम को मालूम नहीं मैं सामने उधर बाहर तो कैमरा है पूरा तो कैमरे में सब मालूम पड़ेगा तो भाई एफआर करते हैं मेरा मोबाइल वो भी गया के निशान है पूरा मोबाइल मेरे को शर्ट ला रहे मेरा शर्ट ला ये मेरा शर्ट है सब ये पर ऊपर सब लाया था ये सब फाड़ के पूरा मार के लोधी समाजाचे आखाडी यात्रा कटचा बहाणा, सिव्हिल हॉस्पिटल मध्ये राडा, सुरक्षा रक्षकांचा ताबा, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी। आज लोधी समाज बांधवांचे आखाडी यात्रेत सुरुवात असून लोधी समाज बांधव हे बेडरपूल लष्कर येथील वनशीतला देवी मंदिर येथे दर्शनासाठी जात असतात। त्या दरम्यान गाडीचा कट लागल्याच्या बहाण्यावरून 2 गटात हाणामारी झाली। हाणामारी झाल्यानिमित्ताने लोधी समाजातील 1 गट सदर बाजार पोलीस ठाणे येथे जाऊन सदर घटनेबाबत MLC दाखल केला। सदर घटनेदरम्यान युवक जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे लोधी समाजातील 1 गट दाखल झाला, याची खबर लोधी समाजाच्या 2 गटाला मिळाली। लोधी समाजाचा 2 गट देखील सिव्हिल हॉस्पिटल येथील OPD समोर आला। 2 गट आमने सामने आले, त्यातच मोठा राडा झाला, अर्थात हाणामारी झाली। काही कळण्याच्या आत एकमेकांना गट भिडल्याने सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली। लगेचच सुरक्षा रक्षकांनी हातात काठी घेऊन संबंधित युवकांना तेथून पांगवून लावल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून दरम्यान या संदर्भात एका गटाने सिव्हिल हॉस्पिटल येथे MLC दाखल केला असून यात अभिषेक मोहन सिंग चौधरी वय 24 राहणार बापूजी नगर आणि विनायक प्रकाश मौलावाले वय 19 राहणार बेडरपूल लष्कर सोलापूर यास 1 सुमारास वनशीतला देवी मंदिर येथे आधीच्या भांडणाचा राग मनात धरून कृष्णा राजू जमादार यासह 5 जणांनी मिळून काठीने आणि कोयत्याने मारहाण केल्याची नोंद आहे। दरम्यान जमादार या गटाकडून गाडीच्या कट लागल्याने सदरील चौधरी गट आमच्यावर तुटून पडला, आमची गाडी फोडली आणि आम्हास मारहाण केली, सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घुसून आम्हास मारले असा आरोप त्यांनी केला आहे। क्या हुआ था? ऐसा सा हमें एफआर दिए सदर बाजार पुलिस स्टेशन। कब दिए थे? दोपहर में कुछ तो 2:30-3 बजे कुछ तो दिए। किस वजह से? ये बच्चे को मारा, मगर मेरे को फोन लगाया था बच्चा, तो बच्चे को देखे गया मैं उधर पुलिस स्टेशन में, तो पुलिस स्टेशन में फिर एफआर करे उसको, एफआर करके मुझे को उसको लगा था फोन मार, तो इधर बाहर आए बात 25 जन कुछ तो थे वो प्रकाश मौगा वाले फिर उसके भांजे फिर और वो थे सब हैं देखो अभी नाम को मालूम नहीं मैं सामने उधर बाहर तो कैमरा है पूरा तो कैमरे में सब मालूम पड़ेगा तो भाई एफआर करते हैं मेरा मोबाइल MDX वो भी गया भाई MT का निशान है पूरा मोबाइल मेरे को शर्ट ला रहे मेरा शर्ट ला ये मेरा शर्ट है सब एफआर ऊपर सब लाया था भाई ये सब फाड़ के पूरा मार के ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।